नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल वर प्रोजेक्ट क्लब। तर मित्रांनो, तुम्ही बघतच आहे की आता ऑनलाइन तुम्हाला माहिती आहे की पोलीस भरती निघालेली आहे। ती 2019 ची भरती निघाली होती, त्याच्या आता जागा नाही आहे। सगळ्या प्रवर्ग कसे फॉर्म कसा तुम्ही भरलेला होता आणि त्याच्यातून कशी निवड होणार, निवड चाचणी कशी असणार आहे, परीक्षा केंद्र कशी असणार आहे, पण लेख होणार आहे की नंतर ग्राउंड होणार आहे, या सगळा जीआर आता पडलेला आहे आणि नवीन नवीन जागा सुद्धा आपल्याला आता ऑनलाईन पाहायला भेटत आहे। तर आपण पाहूया की नवीन जीआर काय म्हणतोय, त्याबद्दल आपण सर्व वर्गीकरण पाहूया। तयार म्हणत होते की पहिल्यांदा ग्राउंड होणार की लेखी होणार। आता तर महत्वाचं म्हणजे आता पहिल्यांदा लेखी होणार आहे। आता लेखी कशी होणार, आता तुम्हाला माहिती आहे की अभ्यासक्रम कसा आहे, तो तुम्ही अभ्यास करत असाल वर्षभर, ज्याने वर्षभर प्रॅक्टिस केली त्यांना सगळ्यांना माहिती आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की लेखी कशी होणार आता, आणि म्हणजे लेखीला पात्र होऊन ग्राउंडला पात्र कसं होणार। तर पहिल्यांदा 35% ज्यांना पडते लेखीमध्ये ते सगळे आपले जी आपले ग्राउंडची एक्झाम आहे त्याला सगळे पात्र ठरतील। मित्रांनो, जी आर आलेला आहे, सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं तर चालेल, पण त्याचं स्पष्टीकरण मी सांगतोय, काही ना जी आर कळत नाही त्यासाठी मी दाखवतोय। आता प्रत्येकात होते की ग्राउंडला किती इव्हेंट आहे, आता ग्राउंडला 3 इव्हेंट असणार आहे, तर 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळा फेक। तर 1600 मीटर साठी 30 गुणे आणि गोळा फेक आणि 100 मीटर साठी 10-10 गुणांचं वर्गीकरण केले। आणि मुलींसाठी म्हणजे 800 मीटर साठी 30 गुण, 100 मीटर साठी 10 गुण आणि गोळाफेक साठी 10 गुण असं त्या गुणांचं फिजिकलचं वर्गीकरण केलेलं आहे त्यांनी। आणि त्याच्यामध्ये जे रेशो लावणार तुमचा जो लेखीला बसण्याचा, तो रेशो काय असणार आहे, 1:10। म्हणजे जर एखाद्या तासाठी जर 10 जागा असतील तर 1:10 म्हणले की 10 जागा असतील तर त्यासाठी 100 जणांना त्या लेखीसाठी फिजिकल साठी पात्र होतील। कारण की पात्र होण्यासाठी पहिल्यांदा लेखी 35% तरी पाडले पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ग्राउंडला बसल्याच्यानंतर 1:10 असा रेशो ठेवायचा आहे। म्हणजे 10 जागा असतील तर 100 लोक म्हणजे स्टुडंट कॅन्डिडेट ते बसले पाहिजे। तर मित्रांनो, आता नवीन चालक भरतीसाठी पण तुम्हाला माहिती आहे SRPF मध्ये पण काय बदल आहे। चालक भरती आणि SRPF चं पण मी तुम्हाला सांगतो, जे रेशो आहे जो भरतीचा तो सेमच असणार आहे, 1:10। म्हणजे तुम्हाला सांगितलं की 10 जर जागा असेल तर त्यासाठी जे लेखीला पात्र होऊन ग्राउंडला बसतील तर ते 100 जणांसाठी 100 जण बसतील। आणि जे चालक भरती आणि SRPF आहे, आता SRPF चं वर्गीकरण सांगतो मी, आता SRPF ला 3 इव्हेंट आहेत। ते कोणते, 5 किलोमीटर 50 मार्कांसाठी असणार आहे आणि 100 मीटर 25 मार्कासाठी आणि गोळाफेक 25 मार्कासाठी। आता 100 मार्कांचं वर्गीकरण केले आणि ते पण पहिल्यांदा लेखी होणार ते 35% तुम्हाला महत्वाचं सांगतो, 35% जर तुम्हाला पडले तर तुम्ही लेखीला पात्र होणार आहे, सॉरी फिजिकलला पात्र होणार आहे। त्याच्यानंतर मग तुमचं मेरिट ठरणार त्याच्यामध्ये। आणि तुम्हाला मध्ये ते झालं होतं की EWS काय, आता EWS कसं, ज्याच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर तो त्यानुसार फॉर्म भरू शकतो, तो एडिट करून आता पासवर्ड तुम्ही जे चेंज करणार त्याच्यामध्ये एडिट करू शकतो। जर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये मोडला जाल। तर आता मित्रांनो, शुद्धी पत्रकामध्ये दिलंय काय, GR मध्ये आलेले महत्वाची सूचना की जिल्हा पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई आणि कारागृह पोलीस शिपाई या पदांच्या आवेदन अर्जासाठी उमेदवारांची एकच महापोर्टल परीक्षा होणार आहे आणि म्हणजे प्रथम घेण्यात येणार आहे। आणि त्याप्रमाणे जिल्हा बॅट्समन यांच्यासाठी जे अर्ज मागवले होते त्यांच्या सुद्धा महापोर्टल प्रमाणेच परीक्षा होणार आहेत, एवढी सगळ्यांनी लक्षात। मी आता कारागृहाला भरला पण असेल, SRPF ला भरला असेल, जिल्हा पोलिसला भरला असेल, बॅट्समनला भरला असेल, तर यांची जर तारीख परीक्षेची एकाच दिवशी जर आली तर त्यांना खातं म्हणजे राज्य शासन जबाबदार असणार नाही, ती जबाबदारी तुमची। आणि जर एकाच जिल्ह्यामध्ये घटकामध्ये जर तुम्ही 2 जर फॉर्म भरले असेल ना आणि तसं आढळून जर आला तर तुमचे जे वर्षाची मेहनत वाया जाऊ शकते आणि तुमचं तिथंच रद्द होऊ शकतं सगळ्या गोष्टी। पोलीस शिपाई चालक भरती काही काही जणांनी चालक भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे, तर त्यासाठी GR मध्ये काय दिलेले, तर उमेदवाराची कमीत कमी वय 19 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष पाहिजे। तर मागास वर्गीकरणातील असेल तर त्यासाठी 5 वर्षांची सूट दिलेली आहे। आणि जर एक्समन असेल माजी सैनिक उमेदवारासाठी त्या बाबतीत वेळोवेळी ठरवलेल्या शासनाच्या धोरणानुसार वयोमानाची अट त्यांनी दिलेली आहे। आता हे झालं आपलं। आणि याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता असेल की 12वी पास कंपल्सरी असलं पाहिजे, ते तर सर्वांना माहितच आहे। आणि यामध्ये शारीरिक पात्रता महिलांची आणि पुरुषांची दिलेली आहे, महिलांची आहे, महिलांची
हाईट आहे उंची 158 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा कमी नसली पाहिजे आणि पुरुषांची 165 सेंटीमीटर पेक्षा कमी हाईट नसावी जेणेकरून ते 165 पेक्षा कमी असेल तर बाद होतात हे प्रत्येकाला माहितच आहे आणि चेस्ट 79 आणि फुगून 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी। आता हे चालक भरतीसाठी आपला झालं आणि याच्यामध्ये लेखी असणारे 100 गुणांसाठी आणि त्याच्यामध्ये वाहन चालवण्याच्या कौशल्यासाठी 50 गुण असणार आहे पण जे 50 गुण आहे ते तुमच्या फिजिकल सॉरी मेरिटच्या मार्कांमध्ये त्याचा काय उपयोग नाही करणार आहे हे त्यांनी त्या जीआरमध्ये दिलेलं आहे। फक्त त्याच्यामध्ये हलके वाहन चालवले गेले मी आणि जी प्रकारातील वाहन चालवणे यासाठी 25-25 गुण म्हणजे 50 गुण दिलेले आहे ते मार्क मेरिटमध्ये धरले जाणार नाही। आता याच्यामध्ये पुरुष उमेदवारांना फिजिकल काय असणार आहे मैदानी परीक्षेमध्ये कोणती इव्हेंट घेणार तर 1600 मीटर धावणे 30 गुण आणि गोळा फेक 20 गुण हे दोनच इव्हेंट चालक भरतीसाठी असणार आहे आणि महिलांसाठी 800 मीटर 30 गुण आणि गोळा फेक 20 आपलं शारीरिक पात्रता की फिजिकलसाठी आपले दोन इव्हेंट असतात। आता महत्वाचं म्हणजे चालक भरतीसाठी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचा लायसन्सचा प्रकार कसा असेल LMETR लायसन्स प्रत्येकाला असणे गरजेचं आहे तुम्ही फॉर्म भरताना ते दिलंच असेल कागदपत्रांमध्ये आणि भरती झाल्याच्या नंतर तुम्हाला जड वाहनाचं म्हणजे SGV लायसन्स असणं खूप महत्वाचं आहे कारण की ते सर नंतर तुमची इन्क्रीमेंट थांबणार नाही पगाराची त्यामुळं ते जड वाहनाचं लायसन्स पण तुमच्याकडे असणं खूप गरजेचं असतं। परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे जी पहिल्यांदा व्हायची त्याप्रमाणे। आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असेल की SC BC आणि EWS याचं काय आहे तर ज्यांनी EWS आपल्या फॉर्म भरतीने जर टाकला असेल तर त्याला EWS प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुम्ही आता टाकसाल आणि तर भरतीच्या जर तुमच्याकडे ते प्रमाणपत्र नसेल तर तुमचा वर्ष वाया जाणार तुम्हाला आणि ज्याच्याकडे असेल त्याने आताच विकल्प निवडा EWS आहे आणि ज्याच्याकडे नसेल तर त्याचा त्याला फायदा म्हणजे तो ओपन खुल्या प्रवर्गातून त्याला भरती देता येणार आहे। तर मित्रांनो SC BC प्रमाणपत्र ज्याच्याकडे असेल तर त्यांनी आर्थिक दुर्बल घटक असा पर्याय निवडावा जर त्यावेळी जर तुम्ही आर्थिक दुर्बल घटक हा पर्याय निवडला तर ते प्रमाण शारीरिक चाचणीच्या वेळेस तुम्हाला ते प्रमाणपत्र बरोबर आणावं लागेल जर तुम्ही बरोबर नाही आणलं तर तुम्ही भरती प्रक्रियेमधून तुम्हाला बाद करण्यात येईल। त्यामुळे फॉर्म भरताना तुमचं EWS जे तुम्हाला चेंज करायचं आहे तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते निश्चित करा आणि SC BC हे प्रमाणपत्र आताच तुम्ही निश्चित करा जेणेकरून कसं भरती प्रक्रियेमधून तुम्हाला बाद करता येणार नाही या दृष्टिकोनातून तुम्ही आता निर्णय घेऊन फॉर्म व्यवस्थित भरा। हे पासवर्ड चेंज सगळ्यांना करायचं आहे म्हणजे प्रत्येकाला म्हणजे जसे EWS आहे SC BC त्यांच्या सगळ्यांनी पासवर्ड चेंज करायचा आहे आणि तुमच्याकडे SC BC आणि EWS चे प्रमाणपत्र तुम्हाला विकल्प निवडायचा आहे ते तुम्ही आताच निवडा। आणि महत्वाचं म्हणजे ती वेबसाईटवर कोणत्या तर www.mahapolis.gov.in याच्यावर जाऊन तुम्ही तुमचे चेंजेस करू शकता पासवर्ड चेंज करू शकता। तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या भरतीसाठी चांगला अभ्यास करा चांगलं फिजिकल द्या आणि तुम्ही जे वर्षभरापासून जी प्रॅक्टिस केली वर्ष म्हणजे 3 वर्षच म्हणता येईल तुम्ही जे प्रॅक्टिस केली त्याचं पूर्ण महत्व म्हणजे तुमचा पूर्ण अभ्यास तुम्हाला 3 वर्षाचा अभ्यास तुम्हाला 90 मिनिटांमध्ये द्यायचा आहे तुम्ही जिद्द ठेवा आणि तुम्ही पूर्ण तयारीला लागा म्हणजे तयारी तुमची पहिल्यापासूनच आहे असं नाही का आत्ताच आणि काही काही नवीन असतील सोडून दिलं असेल हा परत तयारीला आहे त्यांना पण बेस्ट ऑफ लक सर्वांना बेस्ट ऑफ लक थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र।